Hi friends, good afternoon and welcome to Anju's Awesome Kitchen. आज मी तुम्हाला एक हटके रेसिपी दाखवते आहे. माझ्या रेसिपीचं नाव आहे कॉर्न टिक्की. आता कॉर्न टिक्की म्हटल्यावर तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष, पण ही जरा हटके आहे कारण ह्याच्यामध्ये मी बनाना वेफर्स आणि भिजवलेल्या काळ्या मनुकांचा वापर केला आहे. तर आता पहिल्यांदा मी याकरता लागणारं साहित्य सांगते. हे बॉइल्ड कॉर्न आहेत, बॉइल्ड पोटॅटोज आहेत. तर मी ह्याचं हे किसून घेतलं आहे किंवा हे तुम्ही मिक्सरवर स्मॅश पण करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये मी हा ॲडिशनल कोकोनट वापरलेला आहे, धने जिरे पावडर आणि लाल तिखट आणि लसूण ह्याचाही वापर केला आहे. आणि फक्त ह्याच्यामध्ये मी बाइंडिंग करता ब्रेड न वापरता कॉर्नफ्लोअरचा वापर केला आहे. तुम्हाला जर कॉर्नफ्लोअरचा करायचा नसेल तर राईस फ्लोअरचाही वापर करू शकता. आणि हे बघा, अशा गोल्डन ब्राऊन कलरच्या ह्या टिक्क्या झालेल्या आहेत. तर ह्या टिक्क्यामध्ये जर तुम्ही, मी मुद्दाम ह्या का दाखवते गोल्डन ब्राऊन कारण ह्याच्यामध्ये जर कोथिंबीर आणि पुदिना ह्याचा वापर केला असता तर या टिक्क्यांचा रंग नक्की बदलला असता. पण जेव्हा तुम्ही कॉर्न टिक्की म्हणता तेव्हा हा रंग एक्सपेक्टेड आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही त्या बॅटरमध्ये बनाना वेफर्स मिक्सरला लावून पण घालू शकता किंवा असे वर्ण डेकोरेशन करता पण आणि वापरू शकता. आणि त्याचा क्रंचीनेस खूप वेगळं स्वाद आणतो. आणि ऑफकोर्स काळ्या मनुकांमुळे थोडासा गोडवा किंवा स्वीटनेस जो टिक्कीला हवा असतो, काही लोकांना तो आवडतो, ऑप्शनल आहे. तर तुम्ही वापरा किंवा वापरू नका, मी वापरलेला आहे. आता ह्याकरता जी चटणी केली आहे ती मी दोडक्यांच्या, आता हा बघा हा जो दोडका आहे ह्याच्या सालांची चटणी केली आहे. मी ऑलरेडी सगळी सालांची चटणी केली त्यामुळे मला स्पेसिमनला दाखवायला अगदी कमी आहेत. तर ही जी दोडक्याची सालं आहेत आणि हा कोकोनट आहे, हे तुम्ही तेलावर परतून घ्या आणि मिक्सरला लावून तुमच्या आवडीप्रमाणे मीठ साखर लसूण घालून अशी चटणी करा. ती या टिक्कीबरोबर खूप छान लागते. नाहीतर ऑल टाईम फेवरेट टोमॅटो सॉस हे आहेच, पण त्याच्यापेक्षा ही जर दोडक्याची चटणी आणि या टिक्क्या हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि जरा वेगळं आहे. आता दिवाळी आली आहे तर दिवाळीत काहीतरी आपण स्नॅक प्रकार वेगळा करतो, तर तुम्ही हा नक्की करून बघा. यू विल डेफिनेटली एन्जॉय इट. आणि मुद्दाम ही जरा हटके कॉर्न टिक्की केली आहे. तुम्ही जर मार्केटमध्ये गेला तर फक्त कॉर्न बटाटा आणि त्याच्यामध्ये तिखट मीठ घालून टिक्क्या देतात, पण तसं नाही. या लिव्हरलाही चांगल्या व्हाव्यात म्हणून ब्रेडच्या ऐवजी राईस फ्लोअर किंवा कॉर्नफ्लोअरचा वापर करा. आणि जरा हटके चव येण्याकरता किंवा स्वाद येण्याकरता बनाना वेफर्स आणि काळ्या मनुकांचा वापर करून ही टिक्की खूप छान झाली आहे. तर तुम्ही नक्की एन्जॉय करा आणि ही रेसिपी माझी नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. बाय, हॅव अ नाईस डे.